Dear students, now we see the propagation of sound. आता आपण ध्वनीचे प्रसारण म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला हे प्रयोग करायचा आहे. एक फुगा घ्या ज्यामध्ये आपण हवा भरलेली आहे. टेक वन बलून विच इज फिल्ड विथ एअर अँड देन टेक अनादर बलून विच इज फिल्ड विथ वॉटर. एका फुग्यामध्ये आपल्याला हवा भरायची आहे तर दुसऱ्या फुग्यामध्ये आपण भरणार आहोत पाणी. नाऊ प्रेस द बलून विच इज फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर. हवेने भरलेला फुगा आपल्या कानाजवळ दाबून धरायचा आहे आणि त्यावर आपल्याला एका बोटाने फक्त रब करायचं आहे. एका बोटाने आपल्याला त्याच्यावर फक्त घासायचं आहे आणि आपल्याला कानाजवळ एक आवाज ऐकू येणार आहे. हीच कृती आपल्याला पाण्याने भरलेल्या फुग्यासाठी देखील करायची आहे. पण ज्यावेळी पाण्याने भरलेला फुगा आपण कानाजवळ धरणार आहोत त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचा आवाज येतो की काय याचं निरीक्षण करायचं. या प्रयोगावरून आपल्या अशा लक्षात येते की ज्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे द बलून विच इज फिल्ड विथ एअर गिव्ज मोर साऊंड दॅन द बलून विच इज फिल्ड विथ वॉटर. पाण्याने भरलेल्या फुग्यातून हवा भरलेल्या फुग्यापेक्षा कमी आवाज आपल्याला ऐकू येणार आहे. नाऊ वी सी द डेफिनेशन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. साऊंड इज सेड टू बी प्रोपॅगेटेड व्हेन साऊंड वेव्स स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम अ सोर्स ऑफ साऊंड. ध्वनी प्रसारण म्हणजे काय? ध्वनी स्त्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण होय.